रामकृष्ण हरिमाऊली. प्रपंची असोनी परमार्थ साधावा, वाचे आठवावा पांडुरंग. या उक्तीला साजेस करण्यासाठी चेकमेट टाइम्स आता तुमच्या समोर घेऊन आलाय तुका म्हणे. चेकमेट टाइम्सचे 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडल्यानंतर आता आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तुका म्हणे. याच्यामध्ये भजन कीर्तन प्रवचनांचा आस्वाद तुम्हा सर्वांना घेता येणार आहे. युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असताना तुम्हाला या भजन कीर्तनाचा लाभ घेता येणार आहे. याचा पहिला भाग सादर करत असताना आम्हाला अत्यानंद होतोय. पहिल्याच भागात जसं की आपण म्हणतो की कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करत असताना गणरायाची आठवण करावी, त्याच पद्धतीने आम्ही गणरायाची आठवण करून या ठिकाणी आमच्या तुका म्हणेचा पहिला भाग तुमच्या समोर सादर करत आहोत. आजच्या आषाढी एकादशीच्या पवित्र आणि मंगलमय दिनाच्या दिवशी हे तुका म्हणे तुमच्या समोर सादर करत असताना हबब मच्छिंद्र महाराज कुंभार हे आपल्याला या वारीमधला पहिला वारकरी कोण हे आपल्याला या तुका म्हणेच्या माध्यमातून सांगणार आहे. वारीचा मध्य हा आषाढी एकादशीच्या माध्यमातून होतो आणि हीच पंढरीची वारी कधी सुरू झाली, काय झाली हे आपल्याला माहीत जरी असलं तरी पहिला वारकरी कोण हे माहीत नसतं. अनेकांना याबाबत माहीतही असेल, मात्र आज 80% अधिक जणांना पहिला वारकरी कोण हे माहीत नसावं याच्याकरता तुका म्हणेच्या पहिल्या सदरामध्ये पहिला वारकरी कोण हे आपल्या समोर सादर करत आहोत. आपल्याला याबाबत काय वाटतं नक्की व्यक्त व्हा खालील कॉमेंट बॉक्समध्ये. चला तर मग पाहूयात कोण आहे या पंढरीचा पहिला वारकरी. तुका म्हणेच्या या भागाचे प्रायोजक आहेत चेकमेट संस्कार दर्शिका, कुसंस्कारांवर सुसंस्कारांची मात. चेकमेट स्मार्ट पुरस्कार खऱ्या अर्थाने स्मार्ट असलेल्यांना दिले जाणारे पुरस्कार. नूतन मंदिर जीर्णोद्धार मूर्ती प्राण प्रतिष्ठा कलशारोहण सोहळा पार पडलेला आहे. मला मी इथं येईपर्यंत वेगळा अभंग डोक्यात होता, वेगळा काळ सारावा चिंतनी एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने हार मिरवत तुळशीचा. पण मूर्ती पाहिल्या असं थोडस वाटलं काहीतरी वेगळंच घावा. फार सुंदर वातावरण आहे, फार सुंदर वातावरण आहे. मला फक्त काय सांगायचं माहिती का, आज अभंगाची थोडक्यात निर्मिती केली. भाविक कशाला म्हणतात, भाविक कशाला म्हणतात, भाविकाची आवडी देवा आणि जगातलं सर्वोच्च भाविकाचं घर म्हणजे गणपती बाप्पाचं घर. कोणाचं? इथं भक्तही आहे आणि देवबी बरं का, दोन भगवंत आणि एक संत. गणपती बाबा संतातही मोडतात आणि गणपती बाप्पा भगवंतातही मोडतात. जगाच्या पाठीवर सगळ्यात आधी कोण आहे? गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. तुम्हाला तसं नसलं कळलं जरा वेगळं विचारू. जगातला सगळ्यात पहिला पापवाद वादक कोण?
शाहरुख खान बिठाना 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 तुमच्या नाव तुमचा सातबारा हवा वाटतोय तर आपल्या आजा पंजाची नाव पाठ पाहिजे. जगातला नंबर एकचा पकवाज वादक इंद्र कोण भागवतामध्ये सुंदर वर्णन आहे इंद्र वाद्य मृदंगम. एक इंद्र नाही दोन इंद्र कीर्तनामध्ये दोन इंद्र वाजवायचे. जगातला नंबर एकचा पकवाज इंद्र जगातला नंबर एकचा विणेकरी पहिला विणेकरी कोण. जगातला नंबर एकचा पक्वाजा इंद्र जगातला पहिला वारदा विनेकरी नारद जगातली पहिली टाळकऱ्याची जोडी ज्याने कीर्तनात चाल म्हणावी पुढे चाल म्हणणार माग चाल म्हणणाऱ्याचं नाव सांगा. नकडे डुकी चालू विधाना 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 ज्ञानोबर आताच झालं बाळा मी पहिलं सोच जेव्हा कोठेच नव्हती काही दिसून आले विधाना 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 लोपले ज्ञान जरी हित नेलं की कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले
ज्ञानी आणि मग सुरुवात आहे. पण मी आधीच विचारतो, त्याच्याही आधी जगातला नंबर एकचा पक्वाचा इंद्र, जगातला पहिला विनयकरी नारद, जगातली पहिली काळकऱ्यांची जोडी ज्याने पुढे चाल म्हणावी त्याचं नाव आहे प्रल्हाद. काय नाव? प्रल्हाद. आणि त्याच्या माग जो चाल म्हणणार आहे त्याचं नाव आहे कृतार्जुन. विठाला विठाला जगातला नंबर एकचा पक्वाचा इंद्र, पहिला वार विनयकरी नारद, पहिली काळकऱ्याची जोडी प्रल्हाद आणि कृतार्जुन, जगातली पहिली शास्त्रचर्चा सनत पुराणांची, जगातला पहिला विजय जय विजयांचा आणि जगातला पहिला वारकरी. क्या बात है. महादेव काय सांगत होतो मी? महादेव वैष्णव मोठा उभारल्या मुक्त पेठा. अरे जगातला नंबर एकचा जर वारकरी कोण असेल माहिती का, तो कोण आहे? महादेव भगवान शंकर. आणि भगवान शंकराच्या घरातले हे कोण आहे? गणपतीचं त्याचं नातं काय? आणि आमचे आप्पा म्हणायचे तुम्ही ज्याला ठेवत नाही हेच आमचं बांधव आहे. विठाला जगातला पहिला वारकरी तो भगवान भोले बाबा आहे. ते आताची प्रमाणे ज्ञान दिले रचला पाया किंवा माझ्या जीवीची आवडी पंढरपुराची मुडी हे 750 वर्ष पूर्ण झाले. याच्याही पूर्वी बोलतोय अनादि काळापासून जगातली पहिली वारी करणारा ती ही वारी आळंदीचे पंढरपूर नाही. विठाला 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 ती वारी काशी ते पंढरपूर कशी? तुम्ही झोपले का बापूरचे सगळे? ऐकताय ना? हा ऐका नीट. कुठून वारी असायची पहिली? कुठून? महाराज ही जात कीर्तनात नाही तर मजाच नाही. खरं सांगतो आणि तुम्ही सातेची नियोजन आहेत ना सर्वात सुंदर आहे. मी आमच्या भागातले बंद करत आणले 9 ते 11 9 ते 11 इलेक्ट्रॉन राहत नाही महाराज. कीर्तन ज्यांच्यासाठी करायचं ना ती झोपी जातात आणि मग आमच्या वाट्याला सगळी वायरी तुटलेल्या. तुम्ही कीर्तन येऊ नये असं म्हणायचं नाही, तुमच्याशिवाय वाजलेली नाही कुणी आम्हाला. पण कीर्तनात ही महत्वाची काय घ्या, ही इतकी टार्गट आहे महाराज, ही इकडे येत नाही ती बोलायची. हा तुम्ही एखाद्या पोराला काम सांगायचं, अरे ते हंडे महाराजाचं तिथं महाराज असले बोलवते पहिलं सोळा तर तिथं नसले तर आणि तिथंच आहे मग पुत्र असलं तर नाय पुत्र मग चावलं तर मग तिथंच मग ही सुधीची नाही महाराज. काय करते आमचं बारक्या भावाचं 5 वर्ष आहे मला 5 वर्ष. तुम्ही एवढं आवली आहे ना ते कुठल्या चायनात पाहता तुम्ही मोठो पडलो. आज ते चायनल चायनल त्या चायनलच वेगळंच नाव आहे पोगो. पोगो आहे ना पोगो ना पोगो. हा भीम भीम बघा सगळं पाठ आहे पोरांना भीम भीम सगळं पाठ आहे. ते आता मध्ये ते मोदीनं सर्जिकल स्ट्राईक केलं जाऊ बातम्या पाहा म्हणलं जा आणि ते टीव्ही पाहतो त्याला नाही कुठं याच्या नादा लागतं 10-15 मिनिटं पाहिजे कटळून जाईल त्याला. आपलं 10-15 मिनिटं टीव्ही पाहायला गाडीवर रिमोट टाकला बेडरूम मध्ये येईल. मी म्हणलं बरं झालं कळा गेली आता ते रिमोट घेतला 15 मिनिटं बटन दाबित होतो पण चायनल नाही बघायला. 15 मिनिटांची फोटो काढले ना 15 मिनिटं झाले चायना बदलून राहिलं बटन दाबून राहिलं काय झालं कळत नाही का बदलत नाही. ते म्हणलं महाराज मी शेअर घेऊन गेलो. एवढे आवले जातात महाराज की खरंच तुम्ही नक्कीच भाग्यवान आहे. तुमच्या आई बापाचं पुण्य येतो तुम्ही इथं बसा. भगवान शंकर म्हणजे जगातला नंबर एकचा भाविक आहे. जगातला
म्हणून डोक्यावर घेतलाय. का डोक्यावर घेतलाय? तर तोच भाविक देवाला आवडतो. एकूणच अशा प्रकारे पहिला वारकरी कोण हे आपल्या समोर पुढं उलगडलेलं आहे. पहिला वारकरी कोण, पहिला वारकरी परिवार कोण, अशाच पद्धतीने आपण तुका म्हणेच्या माध्यमातून अनेक माहीत नसलेले पैलू आगामी काळात उलगडणार आहोत. असेच पैलू आपल्याला पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपले सल्ले आणि मार्गदर्शन याचं नक्कीच स्वागत आहे. कॉमेंटमध्ये आपण आपले सल्ले आणि मार्गदर्शन करावं. रामकृष्ण. तुका म्हणेच्या या भागाचे प्रायोजक आहेत चेकमेट संस्कार दर्शिका, कुसंस्कारांवर सुसंस्कारांची मात. चेकमेट स्मार्ट पुरस्कार, खऱ्या अर्थाने स्मार्ट असलेल्यांना दिले जाणारे पुरस्कार.